नमस्कार माझ्या बाळमित्रांनो कसे आहात मजेत ना स्कॉलरशिपचा अभ्यास कसा सुरू आहे करताय ना वा छानच आज आपण चित्रावरून म्हणी ओळखणे हा भाग घेणार आहोत चित्रावरून म्हणी ओळखताना प्रथम चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करा म्हणी ओळखणे हा दोन गुणांचा प्रश्न असतो चित्राचे योग्य निरीक्षण केले तर तुम्हाला म्हण नक्कीच ओळखता येईल व दोन गुण आपल्याला सहज मिळवता येतील त्यासाठी म्हणी पाठांतर असणे व म्हणींचा सातत्याने सराव असणे आवश्यक आहे चला तर आज आपण चित्रावरून म्हणी ओळखूया हा भाग घेऊया चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि म्हणी ओळखा हे चित्र पहा बरं चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय पान आहे ना बरोबर कसलं पान आहे पळसाचं व्हेरी गुड मग सांगा बघू यावरून कोणती म्हणेल पळसाला पाणी तीनच व्हेरी गुड छान आता हे चित्र पहा चित्रामध्ये काय दिसतंय बरं घडा दिसतोय आणि पण तो घडा कसा आहे पालथा आहे बरोबर आणि त्याच्यावर काय पडतंय पाणी पडतंय कोणती म्हणेल बरं पालथ्या घड्यावर पाणी व्हेरी गुड आता ह्या चित्राचे निरीक्षण करा येथे ही विहीर आहे आणि तिकडे ही विहीर आहे पण विहिरीला आड पण म्हणतात ना मग त्याच्यावरून कोणती म्हण येईल बरं इकडे आड तिकडे विहीर व्हेरी गुड खूपच छान काय दिसतं बरं चूल दिसते आणि कशली दिसते मातीची मग त्यावरून कोणतं म्हण तयार होईल घरोघरी मातीच्या चुली ह्या चित्रामध्ये काय दिसते तुम्हाला मुलांना एक कोणता प्राणी आहे बरं गाढव बरोबर त्याच्यासमोर काय दिसतंय गुळ ठेवलाय अगदी बरोबर मग कोणती म्हण तयार होईल गाढवाला गुळाची चौक काय खूपच छान अरे वा आता हे चित्र पहा काय दिसतं तळ्यामध्ये पाण्याचे थेंब पडताना दिसत आहेत मग कोणती म्हण तयार होईल बरं थेंबे थेंबे तळेसाचे वा छानच मुलांना आता हे चित्र पहा काय दिसतं बरं सांगा आता म्हण कोणती आहे खायला काळ आणि भुईला भार छान बघा कसलं चित्र आहे हाताचा पंजा छान कोणती म्हण तयार होईल बरं हाताची बोटे सारखीच नसतात व्हेरी गुड छान या चित्रात काय दिसतंय तुम्हाला एक नवरा आहे पण बाशिण कुठे बांधलेला आहे गुडघ्याला कोणती म्हण तयार होईल बरं बरोबर ओळखलं उतावला नवरा गुडघ्याला बाशी ह्या या चित्रात तुम्हाला काय दिसतं सर आम्हाला त्याच्यामध्ये दिवा दिसतोय आणि त्याच्या खाली अंधार दिसतोय मग सांगा बघू कोणती म्हण तयार होईल दिव्याखाली अंधार व्हेरी गुड आता हे चित्र पहा कोणती म्हण असेल मग दाम करी काम आता हे चित्र पहा बघा समोर चित्रामध्ये काय दिसतंय एक डोंगर दिसतोय पण कसं दिसतोय लांबून दिसतोय कोणती म्हण असेल बरं दुरून डोंगर साजरे व्हेरी गुड आता ह्या चित्राचं निरीक्षण करा काय दिसतं बरं बुडत्याचा पाय खोलात छान तुम्ही बरोबर म्हण ओळखले आता हे चित्र पहा हा तूप दिसतंय बरोबर ना मग कोणती म्हण असेल बरं खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी पुढचं चित्र पहा साखर दिसते ना काय बरं म्हण असेल साखरेचे खाना त्याला देव देणार ह्या चित्रामध्ये दे कोणता प्राणी दिसतोय बघा हत्ती आणि शेपूट बरोबर कोणती म्हण असेल हत्ती गेला आणि शेपूट राहिले पुढचे चित्र बघा कळसा दिसतोय पण कुठे दिसतोय खाकेत छान कोणती असेल बरं सांगा म्हण कोणती असेल खाकेत कळसा गावाला वळसा व्हेरी गुड आता बघा ह्या चित्रामध्ये काय दिसतंय बरं देशाचं चित्र आहे आणि वेश आहे देश तसा वेश मुलांनो ह्या पद्धतीने चित्राचं अचूक निरीक्षण जर आपण केलं तर आपल्याला हे दोन गुण सहजतेने मिळवता येते पण चित्राचं काळजीपूर्वक निरीक्षण करून एकमेकांचा संदर्भ एकमेकाला लावायचा सोपं आहे ना